विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचा अभ्यास करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युतधारेचे औष्मिक परिणाम पाहिले, आता आपण विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम अभ्यासूया. तर प्रथम आपण विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा एखाद्या वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, यालाच विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम असे म्हणतात. आता हा विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम प्रत्यक्ष आपण एका कृतीच्या सहाय्याने बघूया. तर या ठिकाणी ही चुंबक सूची आहे जी दक्षिण उत्तर दिशेस नेहमी स्थिर असते, म्हणून तिचा आपण दिशा ओळखण्यासाठी उपयोग करतो. तर आता ही चुंबक सूची दक्षिण उत्तर दिशेस स्थिर आहे. या सूचीचं वैशिष्ट्य असं आहे की जोपर्यंत हिच्या जवळ कोणतंही चुंबकीय क्षेत्र येत नाही तोपर्यंत ती स्थिर असते. बघूया आपण. आता हे एक चुंबक आहे माझ्याकडे, याला रिंग मॅग्नेट आपण म्हणतो. आता हे रिंग मॅग्नेट किंवा चुंबक जर मी ह्या सूचीजवळ नेलं तर काय होतं बघा, ती डिफ्लेक्ट झाली. म्हणजे जोपर्यंत तिच्या जवळ कोणतंही चुंबकीय क्षेत्र येत नाही तोपर्यंत ती विचलित होत नाही, ती स्थिर राहते. हे ह्या चुंबक सूचीचं वैशिष्ट्य आहे. आता ह्या सूचीच्या सहाय्याने आपण विद्युत चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होतं ते बघूया. तर माझ्याकडे हा बॅटरीचा सेल आहे, आपण सेल म्हणतो याला, बॅटरी ऍक्च्युली विद्युत घट आहे. आणि ह्या विद्युत घटाच्या सहाय्याने या सूचीच्या भोवती आपण तांब्याची तार गुंडाळलेली आहे. या तांबेच्या तारेतून आता आपण विद्युतधारा प्रवाहित करूया. म्हणजे काय घडतं बघा, आता ही सूची स्थिर आहे आणि आता आपण या सूचीतून विद्युतधारा प्रवाहित करण्याचा प्रयत्न करूया. निरीक्षण करा. बघा काय झालंय, विद्युतधारा जशी आपण प्रवाहित करतो तशी चुंबकीय सूची गरगर फिरायला लागलेली आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तारेतून विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळी या तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्यामुळेच चुंबक सूची जी आहे ती विचलित होते आणि त्यामुळे ती गरगर फिरायला लागते. पुन्हा बघा, आता ती थोडी स्थिर झालेली आहे. आपण पुन्हा एकदा हा प्रयोग बघूया, व्यवस्थित निरीक्षण करा. अजूनही ती हलते आहे, थोडे स्थिर तिला आपण होऊ देऊया. आणि बघा आता ती कमी फिरते आहे. जेव्हा आपण विद्युतधारा प्रवाहित करतो नेमकं काय घडतं बघा. तर अशा पद्धतीने जेव्हा तारेतून विद्युतधारा प्रवाहित होते त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे आपल्याला कळतं. तर अशा रीतीने चुंबकीय क्षेत्र कार्य करतं आणि ह्या चुंबकीय क्षेत्रावर आधारित आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे उपकरणं वापरतो त्यामध्ये विद्युत चलित्र आहे आणि विद्युत जनित्र आहे.